दुसऱ्या टप्प्यातील 8 लोकसभा मतदारसंघांसाठी 352 उमेदवारांचे अर्ज दाखल झालेले आहेत. 352 उमेदवारांकडून 477 अर्ज दाखल झालेले आहेत. तर लोकसभेच्या 8 मतदारसंघांसाठी 26 एप्रिलला मतदान होणार आहे. सोमवारपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळे आता यापैकी किती लोक आपला अर्ज मागे घेतात ते बघावं लागेल. दुसऱ्या टप्प्यातील 8 लोकसभा मतदारसंघांसाठी 352 उमेदवारांचे अर्ज दाखल झालेले आहेत. त्यामुळे आपण एकेका मतदारसंघामध्ये किती किती लोकांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्याचा आकडा काढू शकतो. दरम्यान 352 उमेदवारांकडून 477 अर्ज दाखल करण्यात आले आहे. काही उमेदवारांनी दोन दोन अर्ज दाखल केले आहे. तर लोकसभेच्या 8 मतदारसंघांसाठी 26 एप्रिलला मतदान होणार आहे आणि येत्या सोमवारपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळे 352 जे अर्ज दाखल झाले आहेत फक्त 8 लोकसभा मतदारसंघांमध्ये, त्यांच्यापैकी किती जण आपला उमेदवारी अर्ज मागे घेतात ते बघावं लागेल. बुलढाण्यामधून 29 उमेदवारांचे 42 अर्ज प्राप्त झाले आहेत. तर अकोल्यामधून 28 उमेदवारांचे 40 अर्ज आणि इतरही मतदारसंघांमध्ये अशा पद्धतीनं आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं पाहायला मिळत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.